अरे तर अंधेरीतल्या औषध घरामधली ही दृश्य आपण पाहतोय. काही नागरिक इथे संतापलेले आहेत. आचारसंहिताचे उल्लंघन करू नका, आचारसंहिताचे उल्लंघन करू नका. लवेकर मॅडम भारत क्या कोई जिसको जिधर वोट देना देगा. प्रचार करेगा कोई ऐसा चलेगा क्या? और इधर तो है ना अधिकारी. तर आपण ही दृश्य पाहतोय. ओशिवरामधली ही दृश्य होती. ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. ही दृश्य आपण पाहिली. ओशिवरामधली ही दृश्य होती. भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आले होते. तर आपण या दृश्यांमध्ये सुद्धा पाहतो आहोत पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे. ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आलेला आहे. यावेळी आचारसंहितेचं उल्लंघन करू नका असं सांगण्यात आलं. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून. संजय, नेमकं काय प्रकरण झालेलं, काय झालं होतं, भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आले होते? निश्चित, उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाच्या वर्सोवा विधानसभेच्या आमदार ज्या आहेत भारती लवेकर, त्यांच्यासोबत भाजपच्या महिला सचिव दिव्या डोले देखील आल्या होत्या. मात्र यांचं या ठिकाणी मतदान नसताना देखील या मतदान केंद्राच्या आतमध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत असताना त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे देखील कार्यकर्ते आले आणि ते आक्रमक झाले. त्यांच्यामध्ये वादावादी झाली. मतदारांना तुम्ही प्रलोभित करत आहात असा त्यांचा आरोप होता आणि या आरोपानंतर दिव्या डोले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी भाषाभाषी झाल्याचं पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना आता बाहेर काढलेले, मतदान केंद्राच्या बाहेर देखील काढलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. तर आपण पाहतोय भाजपचे पदाधिकारी मतदान केंद्रामध्ये असल्यामुळे ठाकरे गटानं यावर आक्षेप घेतलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून. संजय, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? भाजपचे पदाधिकारी मतदान केंद्रामध्ये होते, ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे, या संदर्भात आता काही तक्रार ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे का? संजय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण पाहतोय भाजपचे पदाधिकारी मतदान केंद्रामध्ये असल्यामुळे ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे आणि यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दोघांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली आणि या दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मतदान केंद्राबाहेर त्यांना जायला सांगितलेलं आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. ओशिवरामधली ही दृश्य आहेत. ओशिवरामध्ये भाजपचे पदाधिकारी मतदान नसताना सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचल्यामुळे ते मतदारांवर प्रभाव टाकतायत असा आक्षेप ठाकरे गटानं घेतला होता. आणि ठाकरे गटानं आक्षेप घेतल्यानंतर भाजप आणि ठाकरे गट या दोघांच्याही पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळ झाला होता, बाचाबाची झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत या गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं.